तर सांडग्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। तर मी आता वाटीमध्ये काढून घेत आहे। खूप यम्मी भाजी झाली, टेस्टी पण। पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे। या सांडग्याची भाजी खायला भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा भातासोबत खूप छान लागते। मी बनवणार आहे सांडग्याची भाजी। कोणी कोणी वडे पण बोलतंय, कोणी सांडगे, तर सांडग्याची भाजी करणार आहे मी। तर त्यासाठी हे घेतलेले आहेत सांडगे। आता हे आपल्याला थोडं तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत। तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे। थोडेच घ्यायचे आहेत, लय नाही घ्यायचे। तेलामध्ये थोडेसे तेल टाकलं ना म्हणजे लवकर मग फ्राय होतात। जेवण करताना असे तळून ठेवायचे वडे, आणि तोंडी लावायला पण खूप छान लागते कुरकुरीत। मी फ्राय करून घेतलेले आहेत तळून, तेलामध्ये काढून घेत आहे ताटामध्ये। मध्ये जिरी मोहरी टाकून घेते। मोहरी टाकलेली, मोहरी छान तडतडले, आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे। टाकून घेते, कट करून घेतलेला आहे कांदा बारीक। कांदा टाकून, कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। कढीपत्ता टाकून घेते। आणि खूप सोपी रेसिपी आहे सांडग्याची। जास्त साहित्य नाही लागत आपल्याला, कमी साहित्यात खूप छान होती। आपले हरभऱ्याची डाळ, मटकीची डाळ टाकून केलेले आहेत हे सांडगे। आपलं गावाकडं उन्हाळ्यात वाळवण्याच्या रेसिपी आहेत, तर वर्षभर खाऊ शकतो आपण। कधी भाजीला काही नसलं तर वड्याची भाजी करून, सांडग्याची भाजी करून खायची। टाकलेली आहे थोडीशी मी हळद, हिंग, ना अद्रक, लसूण, खोबरं हे बारीक करून घेतलेलं, हे टाकून घेते। सब परतलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला घरचा मसाला आणि लाल चटणी मी अर्धी चम्मच टाकून घेते, आणि एक काळ तिखट मसाला अर्धा चम्मच, चिकन मसाला, एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा मसाला, अर्धा चम्मच। आणि धना पावडर टाकायची। तर हे सगळं आता मी मिक्स करून घेते। आपल्याला यामध्ये पाणी टाकायचंय, मसाले करपणार नाही, त्यासाठी थोडेसे मसाले टाकून परतून घेत आहे आणखीन। आपल्याला पाणी टाकून परतून घ्यायचं आहे, थोडस पाणी टाकायचं आणि छान मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। छान परतलेलं आहे, तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं आहे। तर यामध्ये आता आपल्याला हे वडे सांडगे टाकून घ्यायचे आहेत। वडे सांडगे, आणखीन थोडासा जास्त कांदा टाकून सुकी भाजी पण खूप छान होते याची। आणि आपण थोडस पाण्याचं असं पाणी टाकून सुकी भाजी करायची। तर मला रश्याची भाजी करायची आहे। वडे पण यामध्ये छान मिक्स करून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, आणि कमी गॅस करून छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। उकळे आले ना, एक उकळे आले, आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। तर आता कमी गॅस करून होऊन द्यायचे। भाजी आता छान शिजत आलेली आहे। तर आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे थोडासा।
एक दोन ते तीन चम्मच टाकून घ्यायचे आहेत बारकाले. धण्याचा कूट टाकून मिक्स करून घ्यायची. तर आणखीन आपल्याला 5 मिनिट छान शिजून घ्यायचं आहे कमी गॅस करून. आहे 5 मिनिट झालेले आहेत. भरपूर सारे आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे भाजीमध्ये, खूप छान चव येते. आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायची. तर भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. गॅस मी आता बंद करून घेते.